स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। माइनॉरिटी विद्यार्थियों को शिक्षा वेतन हासिल करने का सुनहरी मौका। 2019-20 साल के मैट्रिक के पहले और बाद पीयूसी फर्स्ट ईयर से पीएचडी और इंजीनियरिंग करने वाले तमाम विद्यार्थियों को स्कॉलरशिप शिक्षा वेतन हासिल करने के लिए ऑनलाइन पर www.scholarship.gov.in पर लॉग इन करके आवेदन करने की आखिरी तारीख 31 अक्टूबर 2019 है। तमाम स्कूल कॉलेजेस के प्रिंसिपल को अल्पसंख्यक जिला अधिकारी की तरफ से सरकारी आदेश भेजा गया है। इसकी जानकारी देते हुए अल्पसंख्यक कल्याण विभाग माइनॉरिटी डेवलपमेंट के जिला अधिकारी सुरेश कोकरे ने विद्यार्थियों को इस मौके का भरपूर लाभ उठाने की अपील की। पिछले बार के मुकाबले अर्जियों की संख्या इस बार कम आई है, इसलिए तारीख को आगे बढ़ाकर 31 अक्टूबर किया गया है। ज्यादा से ज्यादा विद्यार्थी इस मौके का फायदा उठाएं। अधिक जानकारी के लिए दिए गए नंबरों पर तालुका माहिती केंद्रों पर संपर्क करके जानकारी हासिल कर सकते हैं। बीजापुर 08352276523, इंडी 99729681715, सिंधगी 9035558609, मुद्दे बिहार 8722445552, बसवन बागेवाड़ी 9972340721। इसके अलावा माइनॉरिटी ऑफिस जिला पंचायत मौलाना आज़ाद भवन बीजापुर पहुंचकर अर्जी दाखिल कर सकते हैं ख्वाहिशमंद विद्यार्थी। एलू नमस्कार। अल्पसंख्यात कल्याण इलाके वतियिंद अल्पसंख्यात विद्यार्थिगळिगे मेट्रिक पूर्व मेट्रिक नंतर मेरिट कम मीन्स विद्यार्थी वेतनक्कागि ईगागले अर्जिगळन्नु करेयलागिदे। ಅದು ಈ ತಿಂಗಳ 31 ಕೊನೆಯ ದಿನಾಂಕವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಸಮುದಾಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ತಿಂಗಳ 31ರೊಳಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನಕ್ಕಾಗಿ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕೆಂದು ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿದೆ. ಹಾಗೆ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 4000 ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 3700 ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮಾತ್ರ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿವೆ. ಹಾಗಾಗಿ ಸುಮಾರು 800 ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇನ್ನೂ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ಅವುಗಳು ಈ ತಿಂಗಳ 25ನೇ ತಾರೀಕೊಳಗಾಗಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ಮೂಲಕ ವಿನಂತಿಸಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ವೆಬ್ಸೈಟ್ nsp.gov.in ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರಗಳು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಲು ತಿಳಿಸಿದೆ. ಧನ್ಯವಾದ. ಡೆಸಿಗ್ನೇಷನ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ವಿಜಯಪುರ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूजों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूजों को देख सकते हैं।